गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेमध्ये घरकुल योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गडचिरोली जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रात दोन हजार बारा तेरामध्ये राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेत नियम डावलून घरकुल मंजुरीसह नियमबाह्य बांधकामे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे आता या संदर्भात माजी नगराध्यक्ष हिरा मोटवाणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने यामुळे देसाईगंज शहरात खळबळ माजलेली आहे तर यात नियमानुसार ही कामं झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षाने केला यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत जिल्ह्यात देसाईगंज हे औद्योगिक शहर असून या देसाईगंज नगर परिषदेतर्फे दोन हजार बारा तेरामध्ये पाचशे चार घरकुलांची योजना राबवण्यात आली मात्र या योजनेत आवश्यक असलेले अनेक निकष डावलून घरकुलांची बांधकामं झाल्याचं उघड झालं असून आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे ग्राफिक्स या अंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थी हा अनुसूचित जाती जमातीमधील दारिद्र्य रेषेखालील नागरिक असणं आवश्यक असतं शिवाय लाभार्थ्याकडे त्याच्या स्वमालकीची जमीन आणि त्याचा सातबारा असणंही अनिवार्य असतं परंतु नगर परिषदेनं घरकुलासाठीचा निधी जमिनीचे मालक नसलेल्या लोकांसाठी वापरलाय हे जो गरीब लोक बैठे है या पे गरीब लोगों को घर नहीं मिले है बड़े लोगों को घर मिले है वो भी सूट सेट को और तो गरीबों का गरीबों को अपने क्या बोलते हैं है? ये बसु सेट ये जो इधर रहते हैं ये कभी कोई पर, रहता नहीं क्या यहाँ नहीं कोई नहीं रहता है कितने दिन से एक बार खुलता है वो कई महीने में चार महीने में एक बार खुलता है चंदला मी नगराध्यक्ष दोन हजार सात आठ सदर योजना की डीपीआर तैयार कर एकात्मिक शहर विकास योजना सेंट्रल गवर्नमेंट जेव्हा मंत्री आणि शिलेजा मॅडम यांनी तेव्हा बारा कोटी पाच लाख रुपये पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये निधी दिल्यानंतर घरकुलची सुरुवात केली पाचशे चार घरकुलामध्ये शिवाजी वाड भगतसिंग वाड आणि आंबेडकर वाड हे तीन वार्डांचा समावेश होता समावेश होता नंतर एकशे तेरा घरं त्याच्यामध्ये बसत नव्हते ते, ते पैसे शासनाला परत करावा म्हणून आम्ही सी सीयूला आदेश केले परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी ते पैसे परत न देता नंतरच्या नगराध्यक्षांनी जेव्हा एकशे तेरा लोकांना घरकुल वाटप केला ते स्वतःच्या मनमर्जीने केला तो नियम बाहे केला आहे आणि शासनाच्या विरुद्ध निकषाच्या विरुद्ध आणि गोरगरिबांच्या पोटावर लात मारून श्रीमंत लोकांना घरकुल आणि जवळच्या लोकांना घरकुल देण्यात आले आहे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे